नमस्कार मित्रांनो एम पी एस सी महापरीक्षा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर येणारे अतिमहत्त्वाचे पंचवीस प्रश्न एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरणासहित दिलेले आहे याआधी एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे एम पी एस सी महापरीक्षा या यूट्यूब चॅनलवर तरी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट बॉक्समध्ये त्याचे लिंक दिलेली आहे तर यातील सर्व प्रश्न महत्त्वाचे आणि प्रत्येकाचे स्पष्टीकरण अतिशय महत्त्वाचे आहे तर मागील व्हिडिओमध्ये एक चूक केली होती मी त्याबद्दल मनापासून क्षमासवं ती चूक अशी होती शिवराजाभिषेक हा मी सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर अशी तारीख दिली होती तर ती तारीख एकोणीसशे चौऱ्याहत्तर नसून सहा जून एकोण सोळाशे चौऱ्याहत्तर ही आहे तर ही दुरुस्ती करून घ्यावी आणि केलेल्या चुकीबद्दल के मी माफी मागतो तर पुढील प्रश्न सुरू करू शिवाजी महाराज हे या देवीचे भक्त होते तर शिवाजी महाराज भवानी माता या देवीचे भक्त होते पुढील प्रश्न महाराजांच्या समाधीसमोर कोणाची समाधी आहे तर शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर वाघ्या या त्यांच्या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे राजांची समाधी रायगड किल्ल्यावर महाराजांनी रायगडाला यावर्षी राजधानी बनवलं तर सोळाशे चौऱ्याहत्तर या राज्याभिषेक साली शिवाजी महाराजांनी रायगडाला आपली राजधानी बनवलं आणि रायगड हा किल्ला महाड आणि रायगड या जिल्ह्यामध्ये आहे रायगड या किल्ल्याचा निर्माण शिवाजी महाराजांचे मावळे त्यांचे सेनापती हिरोजी इंदलकर यांनी निर्माण केला पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी कोण तर शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी संभाजी राजे भोसले हे होते पुढील प्रश्न जोड्या लावा यामध्ये तिन्ही जोड्या बरोबर लावलेल्या आहेत तर बरेच वेळा इथे कन्फ्युजन होते त्यामुळे हा करेक्ट क्रम दिलेला आहे तर निजामशाही ही अहमदनगरची होती आदिलशाही ही विजापूरची होती आणि कुतुबशाही ही गोवळ कोंड्याची होती तर तिन्ही अतिशय महत्त्वाचे आहे एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारतात पुढील प्रश्न या सर्व जोड्या बरोबरच दिलेल्या आहेत तर जाधव होते सिंधखेडचे सिंधखेड बुलढाणा आणि निंबाळकर हे फलटणचे होते शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई निंबाळकर या फलटणच्या होत्या शिवाजीराजांचा विवाहसोहळा महाल पुणे येथे पार पडला घोरपड हे मुधळचे होते मोरे हे जावळीचे होते आणि भोसले वेरू हे वेरूळचे म्हणजे शिवाजी महाराज हे वेरूळ म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील होते पुढील प्रश्न महाराजांना युद्ध कौशल्य यांनी शिकवले तर दादो दादोजी कोणदेव हे महाराजांचे राजकीय गुरु होते असं आपण म्हणू शकतो पुढील प्रश्न कोणत्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे वयाच्या पंधराव्या वर्षी सोबतच्या सवंगडी किंवा मावळ्यासह शिवाजी शिवाजीराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यची स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती पुढील प्रश्न झुंजार माची व बुधला माची हे कोणत्या किल्ल्यावर आहे तर तोरणा म्हणजेच प्रचंडगड या किल्ल्यावर झुंजार माची व बुदला माची आहे तर शिवाजी महाराजांनी या झुंजार माचीचं प्रचंड रूप बघूनच प्रथम सर्वप्रथम जो किल्ला जिंकायचा होता तो तोरणा हा त्यांनी निश्चित केला आणि तोरणाच किल्ला सर्वप्रथम जिंकला नंतर तिचं नाव प्रचंडगड असे ठेवण्यात आलेलं आहे तर कानातखोऱ्यात तोरणा किल्ला आहे आणि तोरणाई तोरणजाई देवीच्या नावावर तोरणा असे नाव ठेवण्यात आलेले आहे पुढील प्रश्न स्वराज्याची पहिली राजधानी तर राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी यावर बरेच जण कन्फ्यूज होतात तर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आणि बरेच वेळा रिपीट झालेला आहे तर मुरबदेवच्या डोंगरात हा राजगड किल्ला आहे पुढील प्रश्न राजगड आधी कोणत्या कोणाच्या ताब्यात होता तर शिवाजी महाराजांच्या आधी आदिलशहाच्या ताब्यात राजगड होता पुढील प्रश्न चंद्रराव मोरे कोणाचे जागीरदार होते तर विजापूरच्या आदिलशहाचे चंद्रराव मोरे हे जहागीरदार होते पुढील प्रश्न प्रतापगडावरील प्रतापगडावरील भेटीच्या वेळी अफजल खानाचा शिपाई कोण तर सय्यद वंडा आणि अफजल खानाचा वकील तर वकील कृष्णाजी भास्कर जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खानाची याची जी प्रसिद्ध भेट झाली त्यावेळी शिवाजी महाराजांवर सय्यद बंडा तसेच त्यांचे वकील अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर दोघांनीही वार केला पण एक म्हण होती होता जिवा म्हणून वाचला शिवा याच भेटीच्या वेळी जिवा महालाने धावत येऊन शिवाजी महाराजांचे प्राण वाचले त्यामुळे ही मन प्रसिद्ध झाली पुढील प्रश्न आदिलशाहीने आदिलशहाने महाराजांना मारायला या सरदारास पाठविले तर सिद्धी जोहर या सरदारास आदिलशहाने शिवाजी महाराजांना मारायला पाठविले होते पुढील प्रश्न पावनखिंड किंवा आधीचं नाव घोर घोडखिंड हे कोणत्या गडावर आहे तर पावनखिंड किंवा घोडखिंड ही विशाल गडावर आहे आ, या ही खिंड लढवली होती बाजीप्रभू देशपांडे आणि तिथे धारातीर्थ पडले तर शिवाजीराजांनी उद्गार काढले होते खिंड पावन झाले त्यामुळे घोडखिंडीला पावनखिंड असे सुद्धा म्हणतात पुढील प्रश्न पुरंदरला वेडा यांनी दिला तर दिलेर खान या सरदाराने पुरंदरला वेडा दिला होता तसेच पुरंदरचा किल्लेदार आहे मुरार बाजी मुरारबाजीने दिलेर खानशी युद्ध केले होते पुढील प्रश्न आग्र्याहून येताना महाराजांनी संभाजी महाराज यांना या ठिकाणी ठेवले तर यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तसे मथुरा या ठिकाणी संभाजी महाराज महाराज यांना शिवाजी महाराजांनी ठेवले होते आणि सोळाशे सहासष्ट या साली औरंगजेबाचा पन्नासव्या जन्मदिन जन्मदिवशी शिवाजी महाराज दिल्लीला दरबारात उपस्थित होते पण अपमान केल्यामुळे तिथनं ते परत आले नंतर आग्र्याची सुटका ही घटना घडली पुढील प्रश्न गड आला पण सिंह गेला ही मन या म्हणीतील सिंह कोण तर तानाजी मालुसरे कोंढांना किल्ला लढताना तानाजी मालुसरे धारातीर्थ पडले त्यामुळे गडाला पण सिंह गेला अशी मन सिद्ध झाली आणि सोळाशे सत्तर सालची ही घटना आहे पुढील प्रश्न शिवरायांनी राज्य कारभाराची कोणत्या आठ खात्यामध्ये विभागणी केली यावर बरेच प्रश्न येऊ शकतात तर शिवरायांनी राज्यकारभाराची खाली जे दिलेले आहेत त्या आठ खात्यामध्ये विभागणी केली जसे प्रधान, प्रधान तर प्रधान काय करतो राज्यकारभार चालवणे हे प्रधानाचे मुख्य काम नंतर अमात्य अमात्य काय करतो तर राज्याचा जमा खर्च पाहतो सेनापती हे सोपं आहे सैन्याचे नेतृत्व करतो तो सेनापती पंडितराव तर धर्माची कामे करणारा पंडितराव न्यायाधीश म्हणजे न्यायदान करणारा सचिव हा सरकारी आज्ञापत्रे सांभाळायचं काम सचिव करतो आणि मंत्री म्हणजे पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम मंत्री करतो आणि शेवटी सुमंत हे परराज्याशी संबंध ठेवण्याचं काम सुमंत करतात तर हे अष्टप्रधान मंडळ अतिशय महत्त्वाचं आहे यामध्ये प्रधान म्हणजे नंतर तो चालून तयार झाला पेशवा तर शिवाजीराजांच्या काळात मोरो त्रिंबक पिंगळे हा प्रधान होता त्यामुळे हे लक्षात ठेवावे तुम्हाला मी आठही शिवाजीराजांच्या काळात आठ आठ पदावर जे व्यक्ती विराजमान होते त्यांची मी नावे सांगतो ठीक आहे तर प्रधान होते मोरो त्रिंबक पिंगळे अमात्य होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार आणि सेनापती होते हंबीरराव मोहिते पंडितराव होते मोरेश्वर पंडितराव न्यायाधीश होते नीराजी रावजी आणि सचिव होते अण्णाजी दत्तो मंत्री होते दत्ताजी त्रिंबक वाकनेस सुमंत होते रामचंद्र त्रिंबक डबीर तर हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावर सात ते आठ प्रश्न सहज बनू शकतात पुढील प्रश्न भारतीय आरमाराचे जनक कोणास मानले जाते तर छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते शिवाजी महाराजांनी आपला आरमार अतिशय बळकट केलं होतं तसेच सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे जलदुर्गसुद्धा बांधून घेतले होते पुढील प्रश्न महाराजांच्या गुप्तर खात्याचे प्रमुख तर अतिशय चांगला प्रश्न आहे आणि हा बरेच वेळा एक्झाममध्ये आलेला आहे तर बहिरजी नाईक हे महाराजांच्या गुप्तर खात्याचे प्रमुख होते पुढील प्रश्न महाराजांच्या स्वराज्याला किती सुभ्यात विभागले होते तर महाराजांनी स्वराज्याला बारा सुभ्यात विभागले होते तर लक्षात घ्या सर्वात मोठा जो भूभाग असतो म्हणजे आपल्या स्वराज्यामध्ये होता तो होता सुभा सुभ्या जो अंमलदार होता म्हणजे जो ऑफिसर किंवा अधिकारी होता त्याला म्हणत होते सुभेदार सुभ्याचे अनेक परगण्यामध्ये विभागणी होती तर परगण्याचा जो अधिकारी त्याला हवालदार म्हणत आणि अनि अनेक परगा परगण्याचे अनेक एका परगण्यामध्ये अनेक गावे तर थे थे होते तर गावाचा जो अधिकारी होते ते होते पाटील व कुलकर्णी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे यावरसुद्धा बरेच प्रश्न येऊ शकतात पुढील प्रश्न प्रति शिवाजी कोणास म्हणत हा प्रश्नसुद्धा बरेच लोकांना कन्फ्यूज करू शकतो तर नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी असे म्हणत नेताजी पालकर यांनी शिवाजी राजांवर रागावून त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता आणि तिथे त्यांचं नाव होतं मोहम्मद कुलिखा कालांतराने शिवाजीराजांनी नेताजी पालकरांचं हिंदू धर्मात परत आणले आणि त्यांना आपले मावळे किंवा सेनापती बनवलं अशा प्रकारे हे पन्नास प्रश्न पूर्ण झाले तरी तुम्हाला जर वाटत असेल की अजूनसुद्धा प्रश्न बनवायला हवे तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अजून अजून कोणत्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील पर्सनॅलिटीवर किंवा व्यक्तीवर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल तरी तुमचे कमेंट्स करावेत जेणेकरून मला कळेल मी कुठे चुकत आहे वगैरे आणि स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी त्या कामा येतील तरी आमचे फेसबुक पेज आहे एम पी एस सी अशोकाता तर तुम्ही फेसबुकमध्ये सर्च केलं एम पी एस सी अशोकाता तर तुम्हाला आमचं पेज भेटून जाईल त्या पेजवर तुम्ही जाऊन आमचे सर्व अपडेट्स तिथेसुद्धा मिळू शकता तसेच आमचा टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे एम सी यशोगथा या नावाने तर तुम्ही इथे सबस्क्राईब करू शकता आणि आमचे सर्व व्हिडिओज तसेच इतर पोस्ट जे महत्त्वाचे आहेत ते सर्व तुम्ही इथे मिळू शकता आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप यामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल आणि कधी पण हा व्हिडिओ तुम्ही बघा मित्रालासुद्धा बघायला द्या आणि दोघं या व्हिडिओवर डिस्कशन करा डिस्कशन सारखा चांगला अभ्यासाचा दुसरा मार्ग नाही आहे त्यामुळे डिस्कशनमुळे तुमचं नॉलेज वाढत जाते आणि नॉलेज असं आहे ते दिलेने वाढत जाते त्यामुळे ते देत राहा तर मित्रांनो इथे हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा